मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती व जिल्हा परिषद भरतीसाठीचे इतिहासावरील महत्त्वाचे पंचवीस प्रश्न बघणार आहोत ऑनलाईनर स्वरूपामध्ये सर्व प्रश्न असतील मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे डाऊट आणि कमेंट खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर जास्त वेळ न घालवता आपण आजचे पंचवीस प्रश्न इतिहासावरील बघूया प्रश्न क्रमांक एक चालुक्यांचा पराभव कोणी केला मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे पंचवीस प्रश्न असतील ते सर्व इतिहास म्हणजे आधुनिक भारताचा इश इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि प्राचीन भारताचा इतिहास या सर्व इतिहासावरच्या घटकावर आधारित असतील तर पहिला प्रश्न तुम्ही पहा चालुक्यांचा पराभव कोणी केला आणि याचं उत्तर आहे दंतीदुर्ग यांनी चालुक्याचा पराभव केला दोन नंबर कांचीच्या कैलासनाथ मंदिराची निर्मिती कोणी केली आहे उत्तर आहे नरसिंह वर्मन दुसरा दुसरा नरसिंहवर्मन यांनी कांचीच्या कैलासनाथ मंदिराची निर्मिती केली पुढील प्रश्न आहे गुप्त घराण्याची स्थापना कोणी केली जर मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला तीन ते चार सेकंदाचा वेळ देत आहे आणि त्यानंतर मी योग्य उत्तर सांगणार आहे प्रश्न क्रमांक तीन तुम्ही वाचला असेल गुप्त घराण्याची स्थापना कोणी केली तर उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि याचं उत्तर आहे स्त्रीगुप्त प्रश्न क्रमांक चार भारतातील मुस्लिम सत्तेची मुहूर्तमेढ कोणी रावली भारतामध्ये जी मुस्लिम सत्ता आहे त्याची मुहूर्तवेढ म्हणजे त्या सत्तेचा पाया कोणी घातला आणि याचं योग्य उत्तर आहे मोहम्मद घोरी प्रश्न क्रमांक पाच मयूर सिंहासन कोणी बनवले मयूर सिंहासन तुम्हाला सर्वांना माहितच असेल तुम्ही ऐकलं असेल तर मयूरसिंहासनामध्ये कोहिनूर हिरा जो आहे तो बसवला गेलेला होता आणि याचं उत्तर आहे शहाजहान शहाजहान यांनी मयूर सिंहासन बनवले आहे शहाजहान यांनी तसेच ताजमहल हा सुद्धा त्यांनीच बनवलेला आहे पुढील प्रश्न अकबराच्या दरबारामध्ये कोणता प्रसिद्ध गायक होता प्राचीन राजे जे आहेत ते आपल्या दरबारामध्ये गायक कवी तसेच वेगवेगळे कला कलाकार जे आहेत ते ठेवत असत त्यापैकी अकबराच्या दरबारामध्ये कोणता गायक होता जो की प्रसिद्ध आहे इतिहासामध्ये याचं उत्तर आहे तानसेन प्रश्न क्रमांक सात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली उत्तर आहे एकतीस डिसेंबर सोळाशे सोळाशे एकतीस डिसेंबर सोळाशे या दिवशी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता छत्रपती शिवाजीराजेंनी पहिला कोणता किल्ला जिंकला मित्रांनो एक लक्षात घ्या जे की प्रश्न एक्झाममध्ये विचारले जाताल ते मोस्ट ऑफ चौथी ते दहावीचा जो इतिहास आहे त्याचबरोबर भूगोल सामान्य ज्ञान म्हणजे चौथीच्या दहावीचे चौथी ते दहावी तसेच अकरावी बारावीचे जे पाठ्यपुस्तके आहेत त्याच्या आधारे विचारले जातात तर शिवाजी महाराजांची जी हिस्ट्री आहे आत्ता चौथीच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे आणि त्यावरही आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पहा त्यामध्ये तुमचा प्राचीन भारताचा इतिहास जे की आपण गुप्त साम्राज्याची स्थापना कोणी केली आहे हे प्रश्न बघितले त्याचबरोबर हा जो प्रश्न आहे आत्ताचा प्रश्न आठवा याची उत्तरे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळतील मित्रांनो ते तसेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुमचं जे बेसिक आहे नॉलेज क्लिअर होऊन जाईल तर याचं उत्तर पहा तोरणा किल्ला जो आहे तो शिवाजीराजांनी प्रथमता जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले प्रश्न क्रमांक नऊ शिवाजीराजांचा राज्याभिषेक कधी झाला शिवाजीराजांनी राज्याभिषेक करून घेतला होता त्यांचा राज्याभिषेक कधी झाला उत्तर आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला उत्तर आहे गागाभट्ट काशीवरून जे गागाभट्ट आले होते पंडित त्यांनी शिवाजीराजांचा राज्याभिषेक केला पुढील प्रश्न पानिपतचे तिसरे युद्ध केव्हा झाले पानिपतचे तीन युद्ध झालेले आहेत मित्रांनो माहीत असतील तुम्हाला तर त्यापैकी तिसरे युद्ध केव्हा झाले चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी हे युद्ध झालेलं आहे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता गव्हर्नर जनरल विचारलेला आहे आणि याचं उत्तर आहे वॉरेन हेस्टिंग भारताचा पहिला वाईस कोण होता याचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग यानंतर प्रश्न क्रमांक चौदा अठराशे सत्तावनच्या युद्धाचा प्रथम उद्रेक कोठे झाला होता अठराशे सत्तावनला जे युद्ध झालं होतं त्याचा उद्रेक कोठे झाला होता अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर बराकपूर छावणीमध्ये झालेला होता यानंतर पुढील प्रश्न आर्य समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती अमेरिकेत वेदांत सोसायटीची स्थापना कोणी केली आणि याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद पुढील प्रश्न सेंट्रल हिंदू स्कूलची स्थापना कोणी केली उत्तर आहे डॉक्टर अॅनिवेजंट प्रश्न क्रमांक अठरा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ज्या सामाजिक आणि राजकीय संस्था इतिहासामध्ये के तेजा साँस्था, साँस्था मंझे तेजी के लिए स्थापन केलेले आहे त्याच्यात संस्था संस्थापक म्हणजे त्याची स्थापना कोणी केली त्याचबरोबर कधी स्थापन झाल्या आणि कोठे स्थापन झाल्या यावर्षी प्रत्येक एक्झाममध्ये एक ना एक प्रश्न जरूर असतो उत्तर आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक के एकोणीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली आणि याचं उत्तर आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी पुढील प्रश्न आहे दुसरी गोलमेज परिषद केव्हा भरली आणि याचं उत्तर आहे सात सप्टेंबर एकोणीसशे एकतीस या दिवशी दुसरी गोलमेज परिषद भरलेली होती पुढील प्रश्न आहे पहिली गोलमेज परिषद कोटे भरली होती जर उत्तर माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे याचं उत्तर आहे इंग्लंड प्रश्न क्रमांक बावीस माध्यमिक सूत्र मित्रांनो इथं प्रश्न चुकलेला आहे हा जो प्रश्न आहे नंतर मी रिपीट करेन पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक तेवीस हुमायूंनामा हे चरित्र कोणी लिहिले उत्तर आहे गुलबदन बेगम यांनी हुमायून नामा हे चरित्र लिहिलेलं आहे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली उत्तर आहे श्यामजी वर्मा प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले होते याचं उत्तर आहे मुंबई तर मित्रांनो हे काही प्रश्न होते इतिहासावरील जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एज्युकेशनल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मित्रमैत्रिणींशी तसेच परिवाराशी शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत जय हिंद